पुणे महापालिकेचे पदाधिकारी कोरिया दौऱ्यावर जाणार आहेत, मात्र पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनीच तिकडे जाऊ नये अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केल्या. स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी दौऱ्यावर न जाता पुण्यातच थांबावं अशी जाहीर सूचना पवार यांनी एका कार्यक्रमात केली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुण्यामध्ये ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यामध्ये अजित पवार बोलत होते. महानगरपालिकेतले प्रमुख पदाधिकारी हे कोरियाला चाललेले आहेत, बरोबर, 8-10 दिवसाकरता. माझी विशालला सूचना राहील, विशाल हा तरुण आहे, स्थायी समितीचा चेअरमन त्याला सगळ्यांनी मिळून केलेला आहे, त्यांनी कोरियाच्या ट्रीपला त्या ठिकाणी जाऊ नये. इथं आयुक्त आहेत, बाकीचे सगळेजण आम्ही आहोतच, सगळे सन्माननीय आमदार आहेत, खासदार आहेत, परंतु एक पदाधिकारी या नात्याने त्यांना इथं थांबावं. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या हस्ते मोशीमध्ये उद्घाटन केलेल्या उपबाजार समितीचं बांधकाम बेकायदा असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.